मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिलेली पाहायला मिळाली, तर काही कलाकार जोड्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटोही समोर आले. अशातच काही दिवसांपूर्वी लोकप्रिय कलाकार जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडेने प्रियकराबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमात असल्याची जाहीर कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. तितिक्षा तावडे अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह रिलेशनशिपमध्ये असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. बऱ्याच दिवसांपासून तितिक्षा व सिद्धार्थ यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र तेव्हा दोघांनीही या चर्चांना दुजोरा दिला नाही. त्यानंतर थेट केळवणाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलं. यानंतर आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सिद्धार्थने तितिक्षाला सरप्राईज देत तिला प्रपोज केलं असल्याचं समोर आलं आहे. तितिक्षा एका गाण्याच्या शूटनिमित्त बाहेर असताना त्या ठिकाणी जात सिद्धार्थने गाण्याच्या एका टेकमध्ये तितिक्षाला प्रपोज केला आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त तितिक्षाने या गोड आठवणी तिच्या यूट्यूब चॅनलवरून शेअर केल्या आहेत. तितिक्षा गाण्याच्या शूटसाठी तयार झालेली पाहायला मिळत होती, तर सिद्धार्थ तितिक्षाला सरप्राईज देण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळालं. व्हॅलेंटाईन डे दिवशी सिद्धार्थने दिलेलं हे खास सरप्राईज तितिक्षासाठी खूप खास आहे. दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या व्हिडिओची लिंक शेअर करत एकमेकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तितिक्षा व सिद्धार्थ बोडके हे दोघेही एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. 2015 प्रदर्शित झालेल्या असे हे कन्यादान या मालिकेत ते दोघं एकत्र झळकले होते. त्यानंतर दोघेही तू अशी जवळी राहा या मालिकेतही एकत्र दिसले. त्या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. लवकरच आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.